बियाणं हा शेतीचा आत्मा म्हटलेला आहे, कारण बियाणं आहे तर अन्न आहे, आणि अन्न आहे तर अन्नसुरक्षा. त्यामुळं अन्नसुरक्षा आणि बियाण्याचा संबंध अनन्यसाधारण आहे. पिकांच्या स्थानिक वाणांचं संवर्धन, संरक्षण आणि पुनर्वापर ही एक आज काळाची गरज बनत चाललेली आहे, कारण त्याला खूप महत्त्वाचं आहे. एक म्हणजे वातावरणात होणारे बदल, दुसरं पोषण सुरक्षेचा प्रश्न आणि त्यातून जीवनमानाच्या संधी, ह्या तिन्हीचा विचार केला तर पिकांचं स्थानिक वाण संवर्धन ही एक महत्त्वाची निकडीची गरज आज बनत चाललेली आहे. ह्यामध्ये जर विचार केला, हा संकरित वाण विरुद्ध गावरान वाण असा विषय नसून गरजेनुसार आज पुन्हा बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या जातींची, ह्या वाणांची गरज भासत आहे. जर वातावरण बदलाचा विचार केला तर पडला तर प्रचंड पाऊस पडतोय, नाहीतर जमिनीत ओलावा निर्माण होईल अशीच परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीत धरणारी पिकं आणि त्यांचे वाण आज आपल्याकडे उपलब्ध आहेत का, तर ह्याचं उत्तर अत्यंत म्हणजे कमी वाण उपलब्ध आहेत असंच म्हणावं लागेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अधिक पावसात, म्हणजे मधल्या काळात प्रचंड पाऊस झाला आणि अशा पावसात 1-1.5 मीटर पाण्यात तग धरून येणारी पिकं आपल्याकडं असे वाण आहेत का, तर हेही अगदीच दुर्मिळ आणि हे झालेलं आहे. जागतिक पातळीवर जर विचार केला, FAO सारख्या जागतिक अन्न संघटनेनं आज असं डिक्लेअर केलेलं आहे की जगभरातली पिकांच्या वाणांमधली विविधता 75% जवळजवळ नष्ट झालेली आहे. हे खूपच धोकादायक परिस्थितीत आज आहे, म्हणजे जे काही शिल्लक आहे, वाचलेलं आहे ते सुरक्षित ठेवणे आणि त्या दृष्टीनं त्याच्या संवर्धनातून जीवनमान उंचावण्याच्या संधींची निर्मिती करणं ही एक महत्त्वाची निकड आहे. दुसरं जर बघायचं झालं, जागतिक पातळीवर विविध वनस्पतींच्या 4 लाख जाती होत्या. आज जर बघायला गेलं तर त्या 4 लाख जातींमधनं 30,000 जाती ह्या इडिबल आहेत, आणि त्या 30,000 मधल्या 30च जाती हे जगाचं आता अन्न बनलेलं आहे, आणि त्या 30 जातींमध्ये 30 पिकांमध्ये मुख्यतः 3 मुख्य पिकं आहेत, ज्याच्यातून जवळजवळ आपलं 60% अन्न मिळते, आणि ते म्हणजे भात, मका आणि गहू. म्हणजे आमची फूड प्लेट किती नॅरो झालेली आहे हे ह्याच्यातून लक्षात येते. तर पुन्हा आज गरज आहे ती आपली जेवणाची थाळी ती मोठी कशी करता येईल, त्यातले अन्नपदार्थांची संख्या कशी वाढवता येईल, कारण जशी आपली थाळी कमी होत गेली, थाळीतली संख्या अन्नाची, अन्नपदार्थांची कमी होत गेली, तसं तसं आरोग्याचे प्रश्न पण निर्माण झालेले आहेत. तर ह्याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. संशोधनाच्या पद्धतीनं जेनेटिक मॉडिफिकेशन त्याचबरोबर सुधारित वाण हे सगळं जरी चालू असलं तरीसुद्धा हे सगळं करण्यासाठी सुद्धा पिकांच्या ओरिजिन्स आणि जंगली भाऊबंदांची गरज आहे. तर ती कशी आम्ही भागवणार, ते जर आपल्या हातात नसतील तर पुन्हा आपण शाश्वत शेतीचा, शाश्वत विकासाचा विचार तरी कसा करणार. आज जर महाराष्ट्राचा विचार करायला झालं तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जैवविविधता जी आहे, भौगोलिक प्रदेशानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, तिथल्या संस्कृतीनुसार हे सगळं आजपर्यंत सुरक्षित ठेवलेलं होतं, जे आज कमी झालेलं आहे. काही उदाहरणं दाखवत घ्यायचं झालं तर पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात, पालघर जिल्ह्यामध्ये मुख्यतः झिपरी नावाची एक ज्वारीची जात होती. आता हे नाव कसं बघा, झिपरी म्हणजे केसांसारखं झिपरा असणारं कणीस, आणि हे कणीस लांबलचक कणीस आहे, आणि त्याची प्रत्येक पाकळी ही सुट्टी आहे. जवळजवळ 3 ते 3,500 मिलीमीटर पावसात तग धरणारा हा वाहन आहे. मध्ये वारली समाजाच्या लोकांबरोबर गप्पा मारत असताना काही वयस्कर लोकांनी सांगितलं की 72 जो दुष्काळ पडला होता 72 मध्ये, तर ह्या दुष्काळामध्ये ह्या झिपरी ज्वारीची आंबील पिऊन अनेक दिवस ते जगलेत. म्हणजे ह्याचं महत्त्व किती मोठं आहे बघा. दुसरं, 3 ते 3,500 मिलीमीटर पावसात तग धरते, ती पडत नाही, लोळत नाही, म्हणजे त्याचं खोड जे आहे खूप काटक आहे. दुसरं, त्याच्या मुळाची रचना एकदम घट्ट जमिनीला पकडून, म्हणजे माती संवर्धनाचं काम करते. एवढ्या अधिक पावसात वाऱ्यातसुद्धा ती तग धरते, त्याचबरोबर ते पोषणानं पण समृद्ध आहे. त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थही बनवले जातात. तर हे सगळं एवढं महत्त्वाचं
पीक जे मिश्र पीक म्हणून वापरलं जायचं ते आज ह्यांच्या आहारातून आदिवासी समाजाच्या आहारातून पण कमी झालेलं आहे. तर ही जैवविविधतेची ताकद आहे. दुसरं उदाहरण बघायचं झालं तर अहमदनगर तालुक्यातील अकोले भागात मिळणारा कडुवाल. कडुवाल हे असं पीक आहे की जमिनीतल्या ओलाव्यावरती येणारं हे पीक आहे. तर आज ज्या विविध जाती विकसित झालेल्या आहेत ह्या जातींना ह्या वाणांना पाण्याची गरज आहे. म्हणजे कमी पाण्यात येणारे वाण आपल्याकडे अत्यंत कमी संशोधन झालेलं आहे. आज आपल्याला गरज आहे ती नुसत्या ओलावर येणाऱ्या पिकांची. तर इथलं कडुवाल नावाचं एक महत्त्वाचं पीक आहे. ज्वारीच्या बाबतीत तसंच विचार करायचा झाला तर नंदुरबार जिल्ह्यात जिथं 700-750 mm पाऊस पडतो आहे ह्या 750 mm पावसामध्ये उताराच्या जमिनीवर खडकाळ दगडाळ जमिनीमध्ये जिथं पोषणाचं जमिनीचं पोषण ठीक नाही आहे अशा ठिकाणी येणारी गेदी नावाची ज्वारीची जात जी जवळजवळ 16-16.5 feet उंची वाढते उंच वाढते. म्हणजे आपल्याला अन्न सुरक्षेबरोबर चारा सुरक्षेचाही विचार करावा लागणार आहे आणि तो ती समस्या आपल्याला भेडसावते आहे. अन्न पीक आणि चारा पीक हे वेगळं कधीच नव्हतं. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला जोडलेल्या होत्या. तर त्यामुळं ह्याचा विचार गांभीर्यानं आपल्याला करून पुन्हा ह्या मेनस्ट्रीमिंगमध्ये ह्या वापरामध्ये कशा येतील त्या दृष्टीनं संशोधन आणि प्रयत्न होणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र शासनामार्फत सुद्धा विविध उपक्रम राबवले जातात. जसं आता विकेल ते पिकल नावाचा एक कार्यक्रम धूमधडक्यात महाराष्ट्रात सुरू आहे. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये एक विशेष पीक कोणतं आहे आणि त्याचं विशेष वाण ह्याचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या वाणांना आजही मागणी आहे. जसं आंबेमोहर तांदूळ आहे त्याचबरोबर कोकणातला वालय नावाची तांदळाची जात आहे. हे विशेष गुणधर्म असणारे अशा अनेक जाती महाराष्ट्राच्या विविध भागात आहेत. तर त्याचा अभ्यास त्यावर संशोधन आणि पुन्हा त्या अधिक प्रमाणात वाढवून अशा पीक वाण आधारित क्लस्टरची निर्मिती करता आली आणि त्यातून त्याला मार्केटिंग आणि ब्रँडिंग करून जर ते पुढे नेऊ शकलो तर निश्चितपणे लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्याचा उपयोग अगदी होऊ शकतो. तर तो विचार व्हायला पाहिजे. त्याचबरोबर हा विषय पिकांच्या स्थानिक वाणांचं संवर्धन हे फक्त संशोधन संस्था आणि शासनाचे विविध विभाग आणि कृषी विद्यापीठाचा हा फक्त विषय नसून समाजाच्या प्रत्येक घटकानं ह्या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यात कॉन्ट्रीब्युट कसं करता येईल वेगवेगळ्या अंगानं. शाळांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागातील जैवविविधता काय होती काय कमी झाली काय आहे आता ह्याचा प्राथमिक सर्वे शाळांच्या मुलांच्या मार्फत करता येईल. कॉलेजेस आणि कॉलेजेसच्या मार्फत थोडा सखोल अभ्यास त्याचं माहिती संकलन करता येईल. त्याचबरोबर शाळांच्या मार्फतच स्वस्थळी संवर्धन केंद्राची संकल्पना आपल्याला जोडता येईल जेणेकरून मुलांच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडेल आणि ही जैवविविधतेचं संवर्धन पण होईल. तर त्याचबरोबर महाराष्ट्रात विविध कृषी विद्यापीठ आहेत कृषी पदविकेच्या संस्था आहेत कॉलेजेस आहेत त्यांच्यामार्फत याच्यामधल्या पोषण तत्वांच्या अभ्यासाच्या दृष्टीनं छोटे छोटे प्रकल्प कसे राबवता येतील त्याचा विचार अपेक्षित आहे. जनुकीय पातळीवर अभ्यास पोषण तत्वांचा अभ्यास कारण पीकवान संवर्धन म्हणजे अभ्यास नुसतं संशोधनाचा भाग नसून त्याचबरोबर संस्कृती याला जोडलेली आहे. कारण अन्न संस्कृती कृषी संस्कृती हे सगळं एकमेकाला जोडलं असल्यामुळं त्याचा एक एकत्रित विचार आपल्याला कसा करता येईल हे महत्त्वाचं आहे. तरच ही जैवविविधता ही जपली जाईल संवर्धित केली जाईल वाढवली जाईल. त्या दृष्टीनंही आपण एक कार्यक्रमाची ह्याच्यात हे होऊ शकतो विचार करू शकतो. कंझ्युमरचा सहभाग ह्या सगळ्या कामामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण हे शेतकऱ्याच्या शेतातून प्लेटपर्यंत जाणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी शहरांच्या पातळीवर खाद्य महोत्सव जसं तांदूळ महोत्सव त्यानंतर मिलेट महोत्सव जंगली भाज्यांचा महोत्सव अशा प्रकारची आयोजनं ही वेगवेगळ्या स्तरावर करून त्या पातळीवर सुद्धा कंझ्युमरच्या पातळीवर सुद्धा जागृतीची आवश्यकता आहे. म्हणजे जुनं ते सोनं आहे पण ते सोनं नेमकं काय आहे तेही समजवणं तिथंपर्यंत ते गरजेचं आहे. तरच ह्याला एक चांगली बाजारपेठ
उपलब्ध होईल आणि त्यातून आर्थिक लाभाच्या संधी पण निर्माण होतील. आज आपण पिकांच्या स्थानिक वाणांच्या संवर्धन आणि त्याच्या शाश्वत वापराबद्दलची एक भूमिका थोडक्यात आपण चर्चा केली. तर पुढच्या भागांमध्ये आपण पिकांचे स्थानिक वाण कोणते होते, कोणते नष्ट झाले, त्याचबरोबर त्याला संस्कृतीची जोड कशी दिलेली होती, त्याचबरोबर ह्याच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न महाराष्ट्राच्या पातळीवर वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, त्याचबरोबर संशोधन संशोधक, त्यानंतर शाळांच्या माध्यमातून काय सुरू आहे, याचा तपशीलवार आपण पुढच्या भागांमध्ये चर्चा आपण करणार आहोत.